लॉरेन्स बिश्नोई गँगचा बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्लान समोर आलाय. सलमान खान धमकी प्रकरणी महाकाल उर्फ सिद्धेश कांबळेला अटक झाली. सलमान नंतर करण जोहरला धमकी देऊन 5 कोटींची खंडणी मागण्याचा बिश्नोई गँगचा प्लान होता. सिद्धेश कांबळेनं पोलीस चौकशीत ही माहिती दिली. मुसेवाला प्रकरणाचा मुख्य सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. बिश्नोई आणि संतोष जाधव टोळीचा संबंध असून याबाबत आता अधिकचा तपास केला जातो. इसके बारे में भी डेफिनेटली इन्वेस्टिगेशन कर रहे हैं, महाराष्ट्र पुलिस ही कर रही है, तो उसके बारे में भी कुछ अपडेट होंगे तो डेफिनेटली आपको शेयर किए जाएंगे. बट हमारी अब तक की पॉलिसी है कि जो हम कर रहे हैं वो हम उसके बारे में आपको अपडेट कर सकते हैं. जो इम्पोर्टेंट अपडेट्स है वो हम डेफिनेटली आपको बार बार देते रहेंगे. आता एक धक्कादायक बातमी आहे मुंबईमधून. मुंबईच्या जुहू इथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका 75 वर्षीय व्यावसायिकानं एका 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी व्यावसायिकावर आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या व्यापाऱ्यानं महिलेला झालेला प्रकार उघड न होण्यासाठी दाऊदच्या डी कंपनीची धमकी दिली होती. पोलिसांच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला. बलात्काराच्या गुन्ह्यात चक्क दाऊदच्या नावानं धमकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसंच महिलेनं संबंधित व्यक्तीनं अनेक वेळा अत्याचार केल्याचं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी आता आंबोली पोलीस पुढील तपास करतायत.